एकनाथ शिंदे हे कल्याणचे उमेदवार असतील असं फडणवीस म्हणत आहेत. त्यांच्या उमेदवारीवरून भाजपामध्ये नाराजी नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. फडणवीसांनी मोठी घोषणा केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. श्रीकांत शिंदे कल्याणचे उमेदवार असणार ही त्यांनी पहिल्यांदा घोषणा केलेली आहे. मोठी घोषणा सध्या फडणवीसांकडून करण्यात येते आहे. श्रीकांत शिंदेना भाजपाकडून विरोध नाही असं फडणवीस म्हणतायत आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेच उमेदवार असणार असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मोठी घोषणा त्यांनी केली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे उमेदवार असणार ही पहिल्यांदा त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि श्रीकांत शिंदेना भाजपाकडून विरोध नाही असं फडणवीस म्हणतात. आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी सुद्धा होतील असं सुद्धा फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. श्रीकांत शिंदे कल्याणचे उमेदवार असणार हे असं फडणवीस यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या संदर्भातली मोठी घोषणा फडणवीस यांनी केलेली आहे. आणि श्रीकांत शिंदेना भाजपाकडून कुठलाही विरोध नाही. ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असं सुद्धा फडणवीस म्हणत आहेत. आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. आणि श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर आता फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळत आहे. मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि महाविकास आघाडीचे सर्व इंजिन वेगळ्या दिशेने चाललेत असं सुद्धा टोला त्यांनी लगावल्याचं पाहायला मिळत आहे. आणि जी कल्याणची उमेदवारी ही श्रीकांत शिंदेनाच मिळणार तेच उमेदवार असतील असं फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. खरं तर आपण पाहत होतो गणपत गायकवाड यांच्या समर्थकांकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध दिसत होता. मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आता ही मोठी घोषणा केलेली आहे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषित करण्यात आली आहे. तर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची ही मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि श्रीकांत शिंदे कल्याणमधून मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के आहेत. नरेशजी, आपण पाहतोय श्रीकांत शिंदे आता कल्याणचे उमेदवार असतील हे आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. हॅलो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी खास करून आभार मानेन की या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विकास करणारे विकास हॅलो हो नरेशजी, आपण पाहतोय की खरं तर सातत्यानं विरोध होत होता भाजपाकडून की त्यांना उमेदवारी देऊ नये. मात्र आता त्यामुळे आता वादावर पडदा पडला का असं म्हणावं लागेल का? हे बघा, भारतीय जनता पार्टी पक्षाकडून कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये. काही लोक चुकीचे कृत्य केलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आरोप केले अशा पद्धतीने विरोध केला तर आम्हाला त्याचा फायदा होईल याकरता आरोप करत असतील. तो त्यांचा वैयक्तिक आरोप असेल, वैयक्तिक विरोध असेल. भारतीय जनता पार्टी पक्षाचा कुठल्याही प्रकारचा विरोध डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना नाहीये. काही प्रवृत्ती आहेत, ते याचा वापर करून आपल्याला काय फायदा होईल का हे पाहण्याकरता तशा पद्धतीने विरोध करतायत. नक्कीच नरेशजी, खरं तर आपण पाहतोय फडणवीसांनी ही घोषणा केलेली आहे. मात्र तिथले जे स्थानिक नेते आहे ते या संदर्भात प्रचार करतील का? ते बघा, त्या ठिकाणचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांनी सुद्धा यापूर्वीच गेल्या 15 दिवसापासून ते स्वतः एकत्र पद्धतीने उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, त्या ठिकाणी शिवसेना भाजपच्या एकत्र बैठका मेळावे सुद्धा सुरू आहेत. मी स्वतः त्या सर्व बैठकींना हजर होतो आणि यापूर्वीच
रवींद्र चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वजण एकत्रपणे काम करतात, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणही नाहीये. नक्कीच नरेशजी, आपण पाहतोय खरं तर कल्याणचा निर्णय झालेला आहे, ठाणे नेमकं कुणाला मिळेल, शिंदेच्या शिवसेनेला की भाजपाला? माननीय नरेंद्र मोदी साहेबांना. नक्कीच नक्कीच नरेशजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर मोठी घोषणा खरं तर करण्यात आलेली आहे आणि श्रीकांत शिंदेना भाजपानं केलेला विरोध आपण पाहू शकतो, मात्र स्वतः फडणवीस यांच्याकडून ही मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं तेही पाहूयात. भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही, श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी. डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा, आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास. तर मोठी बातमी आपण पाहतोय, नुकतीच आपण त्यांची प्रतिक्रिया पाहिली देवेंद्र फडणवीस यांची. कल्याणमधून श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील असं आता मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि श्रीकांत शिंदेना भाजपाकडून कुठलाही विरोध नाही असं फडणवीस म्हणत आहेत आणि त्यामुळे हा जो वाद होता कल्याणमधला तो कुठेतरी कमी होण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे, कारण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेच हे महायुतीचे उमेदवार असतील असं आता. तर फडणवीसांनी ही मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळतं, श्रीकांत शिंदे कल्याणमधून मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असं आता देवेंद्र फडणवीस म्हणतायत. आपण पाहत होतो खरं तर भाजपाकडून सातत्यानं श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध होत होता, मात्र आता स्वतः फडणवीस यांनी याबाबतची मोठी घोषणा केलेली आहे. तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती तेही पाहूयात. भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही, श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी. डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा, आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास. तर महत्वाची घडामोडी सुद्धा आपण पाहतोय, फडणवीस यांनी आता ही मोठी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे हेच आता कल्याणचे उमेदवार असतील हे निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी, सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खरं तर मोठी घोषणा करण्यात आली आहे, कल्याणमधून श्रीकांत शिंदेच हेच महायुतीचे उमेदवार असतील हे त्यांनी म्हटलंय. ही नुसती त्यांनी घोषणा केलेली नाही, तर त्यासोबत हेही म्हणालेले आहेत की श्रीकांत शिंदे यांना आमची जी बृहन युती आहे त्याच्यामध्ये आम्ही जे आहे ते भाजपाचे पण निवडून आणू. त्यांनी भाजपाचा स्पष्ट उल्लेख केला, कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या स्थानिक नेतृत्वामध्ये म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या नेत्यांना श्रीकांत शिंदे यांच्याविषयी नाराजी होती, तशी नाराजी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवली होती. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना इकडनं उमेदवारी मिळणार का आणि मिळाली तर त्यांचा त्याच्या बाबतीमध्ये भाजपाकडनं मदत होणार का असे प्रश्नचिन्ह जे अनेक उपस्थित होत होते, संघाचा विरोध आहे अशा बातम्या येत होत्या. आणि असं असताना खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी ती उमेदवारी तिकडे असणार आहे, श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप आणि इतर मित्रपक्ष कामाला लागतील, पूर्वीपेक्षा जास्त मताने निवडून आणू असं आश्वासन एकनाथ शिंदे यांना जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. म्हणजेच कुठेतरी कल्याण डोंबिवलीच्या उमेदवाराविषयीचा जो पडदा होता किंवा तिढा जो होता तो सुटला असं म्हणावं लागेल. नक्कीच पंकज आपण पाहतोय खरं तर अनेक दिवसांपासून भाजपाकडून या उमेदवारीला विरोध होत होता, मात्र स्वतः आता फडणवीसांनी याबाबतची घोषणा केली आहे, त्यामुळे भाजपात कुठेतरी वाद निर्माण होऊ शकतो का?
भाजपामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. हा मात्र नाराजीचे सूर नक्कीच उमटू शकतात, कारण देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे, पण स्थानिक पातळीवरती कुठेतरी भाजपच्या नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे, स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे. ती नाराजी त्यांनी अनेक वेळा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे जी आहे ती व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे यांना त्यांच्यासाठी काम करणार असं भाजपच्या वरिष्ठ पातळीवरनं जरी सांगितण्यात येत असलं, तरी सुद्धा जो रूट लेवलचा कार्यकर्ता आहे, त्याच्यानंतर पन्ना लेवलचा आहे, बूथ लेवलचा आहे. तुम्हाला थोडंसं थांबवते, तर आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या वैशाली दरेकर आहेत. वैशालीजी, मोठी आपण बातमी सध्या पाहतोय, कल्याण मधून सध्या श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे, काय तुमची प्रतिक्रिया? त्यांना डॉक्टर श्रीकांतजींचा जीव भांड्यात पडला असेल ना, आता त्यांना ऍटलास उमेदवारी मिळाली, हीच प्रतिक्रिया आहे. त्यांचं छापाणी काटा झालेला आहे, कमळ इथं त्यांना त्यांच्याच चिन्हावर लढवायचं आहे. चांगली गोष्ट आहे, वेलकम. नक्कीच वैशालीजी, तुमच्यासमोर त्यांची ते तुमच्यासमोर ते उमेदवार असतील, काय नेमकं आव्हान असेल नेमकं तुमच्यासमोर? नाही, आव्हान काही नाहीये. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना ज्यावेळेला 2014 ला उमेदवारी मिळाली, त्यावेळेला श्रीकांत शिंदे पण नौकेच होते, त्यांचे तर कार्यकर्ता पण नव्हते शिवसेनेचे, परंतु शिवसैनिकांनी खूप अपार मेहनतीने त्यांना खासदार बनवलंय. त्यामुळे आता तेच शिवसैनिक माझ्यासाठी पण मेहनत करतायत, कारण मी पण एक शिवसैनिक आहे आणि आमचा विजय मात्र निश्चित आहे. नक्कीच वैशालीजी, वैशालीजी आपण पाहतोय की ते स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत, मोठं त्यांचं नेटवर्किंग आहेत, तुमची पुढची रणनीती नेमकी कशी असेल? नाही, मला ती रणनीती तर आम्ही आमचा जसा जसा प्रचार आता सुरू होतोय ती तुम्हाला दिसेलच, कारण तुम्ही असणारच मीडिया पर्सन आमच्या बरोबर दरवेळेला. परंतु ह्याच्यामध्ये आत्ताच मला तुम्ही जेव्हा सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली, बरोबर ना? हो हो, बरोबर ना. बघा त्याची गंमत आहे, जाहीर कोण करतंय तर भाजपचे देवेंद्र फडणवीस, आणि ते कुठल्या पक्षात आहेत तर शिवसेना. ही तर खरी गंमत आहे की नाही? बघा कोण कोणाचं आणि काय कोण जाहीर करतंय, कोणाच्या खांद्यावर कोणाचं वजन, ठीक आहे, ही नामुष्की ओढवली त्यांच्यावर. थँक्यू. नक्कीच वैशालीजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.